अगदी सुनामी निश्चितपणे आपण या संकटाला सुनामीच्या माध्यमातून बघू शकतो. ज्या स्वरूपात दुसरी लाट आलेली आहे तिसरी लाटही येईल अशा स्वरूपाची स्पष्ट संकेत मिळत आहे. मुळात तुम्हाला असं वाटतं माधुरीजी की उशीर झाला थोडा या परिस्थितीमध्ये लष्कराला उतरवण्यामध्ये? नाही, कारण लष्कराचं पहिलं काम आजारपणासाठी किंवा ह्याच्यासाठी पुढे येणं हे नाही आहे. आमचं मूळ काम आहे आपल्या जे आमचे वीर सैनिक पुढे उभे असतात किंवा समुद्रावर असतात जे आपलं रक्षण करतायत तर त्यांची काळजी घेणं आणि तिथे आमचं खूप मोठं कमिटमेंट आहे. आम्ही सगळ्या पूर्ण जे 1.5 मिलियन मिलिटरी आहे त्याच्या त्यांची सगळ्यांची देखभाल त्याच्याशिवाय त्यांच्या कुटुंबांची त्यांच्या आई वडिलांची हे एवढं मोठं काम आम्ही पीक टाईम मध्ये कंटिन्युअसली आमचं चालू असतं. तर त्याच्यात पहिल्यांदा एकदम आम्हाला कारण आमचे तितकीच लोक आहेत फक्त फरक आहे की थोडं जास्त डिसिप्लिन आहेत प्रोटोकॉल्स आहेत आणि आम्ही एकत्र काम करू शकतो एवढाच फरक आहे. तर त्या अगदी प्रत्येक गोष्टीसाठी जर मिळते तर आम्ही पण कुठे पुढे पडणार. आमच्याकडे कुठूनही जास्तीची माणसं नाही आहेत. आमच्या पूर्ण एवढ्या मोठ्या सैन्य दळात आमच्याकडे फक्त 7,000 डॉक्टर आहेत जे 120 पेक्षा जास्त हॉस्पिटल आणि तितकीच फील्ड हॉस्पिटल 40-50 फील्ड हॉस्पिटल आम्ही चालवतोय. तर आमच्याकडे पण माणसं कुठून येणार नाहीच आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे